नमस्कार मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पशुसंवर्धन परीक्षा 2019 साठी संभाव्य सराव पेपर दुसरा. मागचा पहिला संभाव्य पेपर जो आहे तो आपण टाकलेला आहे, आपण जर पाहला नसेल तर तो पहा. त्याच्यामध्ये आपण प्रश्न घेतले होते 50, आणि या पेपरमध्ये सुद्धा आपण 50 प्रश्न हे वेगवेगळ्या भागातले, म्हणजे इतिहास, भूगोल, अर्थ, गणित वगैरे 10-10 प्रश्न हे आपण घेणार आहे मराठी. तर मित्रांनो, अशा तऱ्हेनं आपण दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी एक पेपर टाकत राहणार आहे. तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं काय उत्तर ते कळून जाईल. आणि याची PDF जर लागत असेल तर त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या जाणार आहे. कदाचित आज किंवा उद्या तुम्हाला ती मिळून जाईल, किंवा ग्रुपवरसुद्धा उपलब्ध आहे. त्यासाठी तुम्हाला ग्रुप आहे पशुसंवर्धन_चॅट की जे या लिंक खाली देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ते महापरीक्षा पोर्टलनुसार घेतलेले आहेत. याच्यामध्ये अतिसंभाव्य आहेत आणि मागील प्रश्नपत्र घेतले आलेले सुद्धा आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी असलेला जा या सामान्य रूपात तसाच राहतो. दुसरा ऑप्शन आहे, मधल्या म पूर्वीचे अनुस्वार सहित अक्षर अनुस्वार विरहित होते. तिसरं ऑप्शन आहे, अकारांत शब्दाचे उपांत्य इकार व उकार ऱ्हस्व लिहावेत. यातलं अ व ब बरोबर 2 नंबर ऑप्शन आहे, ब व क बरोबर 3 नंबर ऑप्शन आहे, अ आणि क बरोबर 4 नंबर ऑप्शन आहे, सर्व बरोबर. तर मित्रांनो, या प्रश्न उत्तर काय, अ आणि ब हे बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, अ आणि आ हे दोन स्वर जोडले असतर हे दोन स्वर जर सोडले तर वर्णमानेतील इतर स्वर हे कोणत्या भाषेतून आलेले आहेत. जे ॲ आणि अ तर प्राकृतमधून आले, हिंदीमधून आले की गुजरातीमधून आले. तर हे जे स्वर आहेत हे आलेले आहेत संस्कृतमधून. हे स्वर काय आलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी या शब्दात असलेल्या एकूण मूर्धन्य वर्णाची संख्या किती आहे. ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत या ठिकाणी, 7 आहेत, 6 आहेत, 5 आहेत की 4 आहेत. तर 3 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे की 2. या ठिकाणी किती मूर्धन्य जे वर्ण आहेत ते किती आहेत, 6 आहेत. चौथा प्रश्न आहे, अर्थाच्या दृष्टीने एकाच पदाची अपेक्षा कोणत्या समासात दर्शविली जाते. तर ती दर्शविली जाते मित्रांनो, आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत, अव्ययीभाव समास, तत्पुरुष, ती वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये काय दर्शवली जाते. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी अघोष व कंठ व्यंजने कोणती आहेत. पुढीलपैकी ग घ च छ ट ठ क ख यातली कोणती आहे. या 5व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे क ख. हे कोणते आहेत, अघोष आणि कंठ व्यंजने हे आहेत. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा वाक्यात काही जोड शब्द किंवा सामासिक शब्द येतात तेव्हा ते शब्द क्रियाविशेषणाचे कार्य करतात. असे शब्द प्रामुख्याने कोणत्या भाषेतील शब्दापासून किंवा उपसर्गापासून तयार झालेले असतात. ऑप्शन आहे, संस्कृतमधून, अरबी, फारसी की सर्व बरोबर. तर 6 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे की ते सर्व बरोबर आहेत. मित्रांनो, यात थोडे प्रश्न हार्ड लेवल घेतलेले आहे. पुढचा प्रश्न आहे, घरी या शब्दाची विभक्ती कोणती आहे. घरी हा जो शब्द आहे याची विभक्ती कोणती आहे, षष्टी आहे, प्रथम आहे, द्वितीय आहे की सप्तमी आहे. 7व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते याची आहे घरी, घरात, म्हणजे काय याचीही सप्तमी आहे, त ई आ. पुढचा प्रश्न आहे, नाधो महानोरच्या काव्यसंग्रह उत्तम आहे म्हणून शासनाने पुरस्कार दिला. हे जे वाक्य आहे याचं आपल्याला काय प्रकार ओळखायचा आहे, म्हणजे हे केवळ वाक्य आहे, मिश्र वाक्य आहे, संयुक्त वाक्य आहे की यापैकी नाही. तर 8व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे, हे कोणतं वाक्य आहे, हे वाक्य आहे संयुक्त. याचं कारण असं आहे की या ठिकाणी म्हणून हे काय केवळ प्रयोगी जे आहे हे वाक्य जे अवयव आहे वापरण्यात आलेलं आहे, सॉरी अवयव प्रधान सूचक अवयव काय वापरण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, 9वा, निकाल लागला की मला नोकरी लागली म्हणून समज. हे वाक्य कोणत्या प्रकारच्या काळात येते. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत काळाचे, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ की उद्देशकाळ. तर मित्रांनो, निकाल लागला की मला नोकरी लागली म्हणून समज याच्यावरून आपल्याला काय कळते की हा भूतकाळ आहे. पुढचा प्रश्न आहे, 10वा, हा जरा प्रश्न मोठा आहे. फारसी शब्द कायदा, किल्ला, कारकून, कर्ज या ठिकाणी आपल्याला काय ओळखायचं आहे, चुकीची जोडी काय आपल्याला ओळखायची, म्हणजे यांची आणि यांची जोडी जे कोणती चुकीची ते ओळखायची आहे. अरबी शब्द अर्ज, कुलूप, तलाक, मंजूर. पोर्तुगीज शब्द आहेत काडतूस, तिजोरी, तंबाखू,
आणि अत्तर। कानडी शब्द आहेत खलबत्ता, खिचडी, मामा, दप्तर। मित्रांनो हे शब्द आता आपण पाहिले की यातलं नेमकं कोणतं चुकीचं आहे आपल्याला सांगायचं आहे। अबक बरबर का बकड बरबर की फक्त अब बरबर की फक्त कड बरबर, तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर तुम्ही काय या प्रश्न उत्तर हे ताबडतोब देऊ शकता। तर मित्रांनो याचं उत्तर जे आहे ते आहे फक्त अ आणि ब काय बरोबर आहे, म्हणजे फारसी शब्द हे बरोबर आहेत आणि हे सुद्धा बरोबर आहेत, म्हणजे याचं काय अ आणि ब हे काय बरोबर आहेत। पुढचा प्रश्न आहे उरुच्छखल या शब्दाचा योग्य अर्थ सांगा। ऑप्शन आहे उतावळा, अधीर, चंचल की स्वैर। आपल्याला पर्याय दिले आहेत या ठिकाणी अ आणि ब बरोबर, ब आणि क बरोबर, क आणि ड बरोबर आणि सर्व बरोबर। तर 11व्या प्रश्नाचं उत्तर काय की या ठिकाणी याचा जो अर्थ आहे उच्चलचा अर्थ हा सगळाच आहे, म्हणजे सगळे ज्याचे काय अर्थ होतात म्हणून याचा ऑप्शन नंबर 4 ही काय उत्तर आहे। 12वा प्रश्न आहे शेतकऱ्याच्या समस्येवर अनेक जणांनी व्यर्थ बडबड केली या अर्थासाठी योग्य वाक्यप्रचार कोणता। आता या ठिकाणी आपल्याला जो आहे तो वाक्यप्रचार काय ओळखायचा आहे। शेतकऱ्यांच्या समस्येवर अनेकांनी व्यर्थ बडबड केली म्हणजे काय, एरंडाचं उराळ गाळणे, कणिकतिमने निर्भत्सना करणे की गवागवा करणे। तर 12 नंबरचा प्रश्न उत्तर काय, एरंडाचं काय उराळ गाळणे म्हणजे काय फालतू बडबड करत बसणे, कणिकतिमने म्हणजे काय तर चांगला मार देणे। पुढचा प्रश्न आहे पुढील विधाने वाचा व योग्य पर्याय आपल्याला निवडायचे आहेत। विशेषण आणि विशेष्य नेहमी सोबत येत असतात, विशेषण आणि विशेष्य नेहमी सोबत येत असतात। दुसरा ऑप्शन आहे विशेषाशिवाय विशेषणांना अर्थ असत नाही। तिसरा ऑप्शन आहे आकारांताशिवाय इतर सर्व विशेषणे लिंगवचनाप्रमाणे बदलतात। तर या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत नेहमीप्रमाणे, तिन्ही बरोबर की फक्त एक आणि दोन बरोबर की फक्त दोन आणि तीन बरोबर की फक्त एक आणि चार बरोबर। तर 13व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे फक्त एक आणि दोन बरोबर। तर विशेषण आणि विशेष्य हे काही नेहमी सोबतच असतात, म्हणजे ना कुठल्याही नामाचं विशेषण त्यासोबतच येत असते। पुढचा प्रश्न आहे 14वा, पुढील पैकी कोणता शब्द व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे। आता या ठिकाणी चार शब्द दिलेले आहेत, तर या चार शब्दापैकी 14व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते म्हणजे स्त्रोत हा शब्द काय बरोबर आहे। हा या ठिकाणी पाय लंगडा आहे म्हणजे हा अड हे आहे, या ठिकाणी व आहे आणि या ठिकाणी त्र आहे, तर असा शब्दाने हा सला हे आहे। पुढचा प्रश्न आहे महाबळेश्वर येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले। या ठिकाणी आता हे दोन शब्द अधोरेखित केलेले आहे, यातील सूप वाजले या वाक्यप्रचाराचा काय आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे। सूप वाजले म्हणजे काय, सुरुवात झाली की भांडण झाले की यशस्वीरित्या शेवट होणे की वादविवाद होणे। आता मित्रांनो अशा ठिकाणी काय आपण जर अर्थ माहीत नसेल तर आपण कन्फ्यूज होतो आणि या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन उरलेले आहेत, एक तर सुरुवात झाली असेल एक तर शेवट झालेली शेवट झालेला असेल। तर सूप वाजले याचा अर्थ काय की याचा काय शेवट झालेला आहे। 15 प्रश्न उत्तर काय 3 नंबर आहे। आता काही आपण इतिहासाचे प्रश्न बघूया। आपण मराठीचे पाहिले, मायकल ओडवायरचा खून करून जालियाना बाग हत्याकांडाचा बदला कोणी घेतला। सरदार उधमसिंग यांनी घेतला की सरदार भगतसिंग, लाला हरदयाळ की मदनलाल धिंगरा। तर मायकल ओडवायरचा जो खून आहे खून करून कोण केला याचा खून, तर सरदार उधमसिंग यांनी काय खून केलेला आहे। 17वा प्रश्न आहे अमेरिकेत गदर पार्टीची स्थापना कोणी केली। आपल्याला ऑप्शन दिलेले आहे श्यामजी कृष्ण वर्मा, विष्णू पिंगळे, विदा सावरकर आणि लाला हरदयाळ। तर यापैकी लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची काय अमेरिकेत स्थापन केली, गदर म्हणजे काय विद्रोह। पुढचा प्रश्न आहे 18वा, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस म्हणजे आयटक। ऑल इंडियन ट्रेड युनियन काँग्रेस आयटक, आयटकचं जे पहिलं अधिवेशन होतं त्याचे अध्यक्ष कोण होते। ऑप्शन आहेत आपल्याला लाला लजपत राय, एन एम जोशी, महात्मा गांधी की नारायण मेघाजी लोखंडे। 18व्या प्रश्नाचं उत्तर काय की जे अध्यक्ष होते
ते होते आपले लाला लाजपतराय हे काय पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. 19वा प्रश्न आहे, तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निवारण्याची चळवळ ही कोणी उभारली. तामिळनाडूमध्ये अस्पृश्यता निवारण्याची चळवळ कोणी उभारली. ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, वांची अय्यर, पेरियार रामस्वामी, मुदलियार कि त्यागराज चेट्टी. 19वा प्रश्नाचं उत्तर आहे की ते पेरियार रामस्वामी यांनी काय ही अस्पृश्यता निवारण्याची काय चळवळ उभारलेली आहे. 20वा प्रश्न आहे, विटाळ विध्वंसन या आपल्या पुस्तकातून कोणी अस्पृश्यतेचे खंडन केले आहे. गोपाळबाबा वलंगकर, वीरा शिंदे, वीर शैव लिंगम पंतलू की नारायण गुरु. तर या 20व्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते आहे गोपाळबाबा वलंगकर यांनी काय जे विठाळ विध्वंसन नावाचं काय पुस्तक लिहिलं आहे. ते मित्रांनो आपल्यासाठी या नेहमी जुन्या इतिहासकारांनी लिहिलेले पुस्तकं, सॉरी समाजसुधारकांनी लिहिलेले पुस्तकं पत्र यांचं काय नेहमी आपला अभ्यास हा परफेक्ट असायला पाहिजे. त्याच्यावर नेहमी प्रश्न हे जी केमध्ये किंवा याच्यामध्ये विचारले जातात. 21वा प्रश्न आहे, हा प्रश्न तर आतापर्यंत किती परीक्षेत आला असेल हे आपणही सांगू शकत नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे की जे सर्व जगाचं न्यायालय म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट आहे ते कोणत्या ठिकाणी आहे. लंडन इंग्लंडमध्ये की पॅरिस फ्रान्समध्ये की जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये की हेग नेदरलँडमध्ये. तर हे जे आहे ते आंतरराष्ट्रीय न्यायालय हेग या ठिकाणी नेदरलँड या देशामध्ये आहे. 22वा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे ते वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. 58 वर्ष, 65 वर्ष, 60 वर्ष की 62 वर्ष. तर सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ते वयाच्या 65व्या वर्षापर्यंत काय पदावर राहू शकतात. आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे 62 वर्षापर्यंत पदावर राहू शकतात. पुढचा प्रश्न आहे, फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचे रूपांतर सर्वोच्च न्यायालयामध्ये कधी झाले. म्हणजे आपलं जे सर्वोच्च न्यायालय होतं त्याच्या अगोदर जे आपल्या या न्यायालयाचं नाव काय होतं, फेडरल कोर्ट ऑफ इंडिया होतं. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी म्हणजे आपण घटना स्वीकारली की 14 जानेवारी 1935 रोजी की 35चा कायदा स्वीकारला की 26 जानेवारी की ज्या दिवशी भारत देश हा प्रजातंत्र बनलेला की 9 डिसेंबर की ज्या दिवशी घटना समितीची स्थापना झाली. तर मित्रांनो 23व्या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते म्हणजे क आहे, 26 जानेवारी 1950 रोजी म्हणजे भारतानं जे प्रजासत्ताक बनला त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचं रूपांतर मध्ये झालेलं आहे फेडरल कोर्ट ऑफ इंडियाचं. 24वा प्रश्न आहे, हा तुसुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, भारतीय घटनेतील कितव्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे. मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे कारण की तुम्हाला जरी कंटाळा येत असेल तरी अभ्यास करणं महत्त्वाचं आहे आणि अभ्यास करण्यासाठी जी के हे अतिशय महत्त्वाचं आहे वेगवेगळ्या विषयाचं. तर म्हणजे सर्वोच्च न्यायालय हे कितव्या कलमामध्ये आहे, तर 121व्या, 123व्या, 122व्या की 124व्या. 24वा प्रश्न आहे आणि 24व्या प्रश्नाचं उत्तर हे 124 आहे. म्हणजे घटनेनुसार 124व्या कलमामध्ये सर्वोच्च न्यायालयाची का तरतूद करण्यात आलेली आहे. आज रोजी घटनेमध्ये एकूण 395 कलमे आहेत. पुढचा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास आहेत. सॉरी ज्यावेळेस घटना निर्माण झाली त्यावेळेस होते. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाला आहे. नेमणूक कोण करते, राष्ट्रपती की उपराष्ट्रपती की सरन्यायाधीश की पंतप्रधान. तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार हे सगळ्यांना माहिती आहे की भारताचे राष्ट्रपती यांना आहेत. आता पुढचा प्रश्न आहे, आपण थोडे सायन्सचे प्रश्न घेऊया. ग्रेगर मेंडेल यांनी कोणत्या झाडावर प्रयोग करून अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडलेला आहे. तर वाटाण्याचा, हरभरा, चवळी की बटाटा. सगळ्यांना माहिती आहे ग्रेगर मेंडेल यांना काय क्रांतीचे जनक असे म्हणतात, उत्क्रांतीचे जनक असे म्हणतात. 26वा प्रश्न आहे, या प्रश्नाचं अचूक उत्तर हे आहे की त्यांनी वाटाण्याचे जे बिया होत्या, जे वाटाण्याचे झाडं होते त्याच्यावर त्यांनी काय वेगवेगळे प्रयोग केले. त्यांनी काही लाल वाटाणे, काही हिरवे वाटाणे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचं काय, तुम्ही जर नववीचं सायन्सचं जर पुस्तक पाहिलं तर त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय पूर्ण विश्लेषण असेल मिळून जाईल.
पुढचा प्रश्न आहे, रायझोबियम कशाचे स्थिरीकरण करतात? तर रायझोबियम जे आहे ते ऑक्सिजनचे, नायट्रोजन, ओझोन की कार्बन डायऑक्साईड? 27वा प्रश्न आहे, याचं जे अचूक उत्तर आहे ते नायट्रोजनचं काय स्थिरीकरण करतात? हे काय करतात, जो जमिनीतला नायट्रोजन आहे तो काय स्थिर करण्यासाठी काय मदत करतात, म्हणजे झाडाचे जे गाठी असतात त्या गाठीवर काय नायट्रोजनच्या त्या गाठी आलेल्या असतात. पुढचा प्रश्न आहे, तंतुकणिकामध्ये निर्माण झालेली ऊर्जा या ऊर्जा समुद्र समृद्ध संयुगाच्या रूपात साठवली जाते. 28वा प्रश्न आहे, ATPमध्ये की DTPमध्ये की DNAमध्ये की RNAमध्ये? तंतुकणिका, तंतुकणिकाला काय ऊर्जेचं कोठार किंवा भांडार असं सुद्धा काय म्हटले जाते. तर ही जी ऊर्जा आहे, 28व्या प्रश्नाचं उत्तर आहे एक नंबरचं, ती ATPच्या या संयुगाच्या स्वरूपात काय साठवली जाते. तर DTP म्हणजे कम्प्युटरचा शब्द आहे, DNA आपल्याला सांगायचं आहे कमेंट बॉक्समध्ये की DNAचा लॉंग फॉर्म काय आहे. आणि आपल्याला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आवडतात किंवा आवश्यक आहेत त्याची कमेंट आपण करायची आहे, त्याच्या प्रकारे काय आपण व्हिडिओ तयार करणार आहे. पुढचा प्रश्न 29वा, रिकामी जागा ऊतीमध्ये पेशीचे विभाजन होऊन स्थायी ऊती तयार होतात. विभाजी ऊतीमध्ये, स्थूलकोन ऊतीमध्ये की दृढ ऊतीमध्ये की मूल ऊतीमध्ये? 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे विभाजी ऊती, याच्यामध्ये काय पेशीचं विभाजन होते आणि स्थायी ऊती काय तयार होतात. पुढचा प्रश्न आहे, बाष्पोर्जन वनस्पतीच्या या भागातून होते, फुलातून होते, फळातून होते, पानातून होते की पर्णरंध्रातून होते? 30वा प्रश्न आहे, तर बाष्पोर्जन वनस्पतीच्या काय पर्णरंध्रातून होते, म्हणजे जे पानं असतात, पानाचे जे रंध्र असतात त्यातून काय ते बाष्पोर्जन होते. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झालेली आहे? तर महाराष्ट्राची राज्याची जी निर्मिती आहे 1 मे 1960 रोजी काय झालेली आहे. आपल्याला पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो? 32वा प्रश्न आहे, याचं अचूक उत्तर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये 3रा क्रमांक लागतो. तर पहिला क्रमांक लागतो तो राजस्थानचा आणि दुसरा क्रमांक लागतो तो मध्य प्रदेशचा लागतो. लोकसंख्येच्या बाबतीत मात्र महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. 33वा प्रश्न आहे, महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याशी संलग्न आहे? ऑप्शन आहे तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात की गोवा? 33व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मध्य प्रदेश या राज्याशी काय संलग्न जास्त सीमा आहे. पूर्ण म्हणजे गुजरातपासून जर बघितलं धुळे या जिल्ह्यापासून तर डायरेक्ट गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यापर्यंत जवळपास 8 जिल्ह्याशी सीमा ही काय मध्य प्रदेश या राज्याशी काय निगडीत आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या पश्चिमेस काय आहे? महाराष्ट्राच्या पश्चिमेस सगळ्यांना माहिती आहे की अरबी समुद्र आहे. प्रश्न 35वा आहे, महाराष्ट्रात सध्या किती प्रशासकीय विभाग आहेत? तर महाराष्ट्रात सध्या किती 6 प्रशासकीय विभाग आहेत, परंतु महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस फक्त किती 4 विभाग होते. नंतरचा झालेला विभाग कोणता? तर नंतरचा अमरावती विभाग हा विदर्भातून काय झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, हिराकूड योजना निर्मिती ही रिकामी जागा पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे. 36वा प्रश्न आहे, हिराकूड योजना ही कशी निर्माण झालेली आहे? तर ती निर्माण झालेली आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये, कारण की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये शासनानं ठरवलं होतं कृषी क्षेत्रावर जास्त भर आणि दुसऱ्या योजनेमध्ये उद्योगावर जास्त भर ठेवण्यात आलेला होता आणि त्या योजनेतून धरणांची काय निर्मिती आपण ही केली होती. प्रश्न पुढचा आहे, दामोदर खोरे योजना ही पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या की चौथ्या? तर प्रश्न 37वा, याचं सुद्धा उत्तर हे एक नंबर आहे. तर त्यानुसार सुद्धा काय दामोदर खोरे हे ओरिसा राज्यातील नदी असलेली योजना आहे आणि या ठिकाणी सुद्धा काय पहिले अगोदर मोठे मोठे धरणं हिराकूड, भाकरा, नांगर, टेहरी असे मोठे मोठे जे धरणं आहेत ते या पहिल्या योजनेमध्ये तयार करण्यात आलेले आहेत. 38वा प्रश्न आहे, भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आली? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, चौथ्या, पाचव्या, तिसऱ्या की दुसऱ्या? याच्यासाठी तुम्हाला हरित क्रांती याच्यासाठी कोणती योजना कधी चालू झाली हे माहीत असणं काय आवश्यक आहे. 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर, तिसऱ्या योजनेमध्ये काय हरित क्रांती ही घडून आली. हरित क्रांती कोणत्या साली घडून आली? तर हरित क्रांती 1966 ते 1966 या साली काय
तयार म्हणजे सुरू झाली होती। आता या ठिकाणी आपण काही बुद्धिमत्तेचे गणित घेणार आहे, यासाठी मी प्रश्न सांगताना थोडा 5 मिनिटं थांबेल आणि तुम्ही काय ते उत्तर काढायचं आहे। प्रश्न आहे, नरेश 15 दिवसापूर्वी, आणि मी हे जे गणित आहे ते तुम्हाला नंतर गणिताच्या स्पेशल व्हिडिओमध्ये हे तुम्हाला मी नक्की नंतर सोडवून दाखवणार आहे, आता तुम्हाला याचे उत्तर स्वतः काढायचे आहे। नरेश 15 दिवसापूर्वी मंदिरात गेला होता, त्या दिवशी शनिवार होता, तर आज कोणता दिवस असेल? केला त्या दिवशी होता शनिवार, शनिवार नंतर 15 दिवस जर धरले तर आज एक दिवस त्या ठिकाणी एक्स्ट्रा येईल, कारण की 7 दुणे 14 आणि एक दिवस एक्स्ट्रा, तर आज कोणता असणार? रविवार असणार। पुढचा प्रश्न आहे, दर 5,000 रुपये रकमेवर 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? 5,000 आलं, जर 10% जर व्याज धरलं तर एका वर्षाचं व्याज होते 500 रुपये, आणि आता म्हणजे चक्रवाढ व्याजमध्ये काय असते, मुद्दल आणि व्याज यांच्यावर सुद्धा काय व्याज लागते, म्हणजे या ठिकाणी 5,000 सॉरी 5,500 रुपयाला किती या ठिकाणी आता व्याज लागणार, आणि ते व्याज देते 550 रुपये, असं या ठिकाणी 550 + 500 असं एकूण 1,050 रुपये का चक्रवाढ व्याज त्याला लागणार आहे। तर मित्रांनो, हे जे व्हिडिओ आहे, हे चक्रवाढ व्याज या प्रकरणामध्ये आपण काय पाहायचे आहेत की जे प्लेलिस्टमध्ये बुद्धिमत्ता व्हिडिओ म्हणून प्लेलिस्ट तयार करण्यात आली आहे, त्या ठिकाणी सगळे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। एका विशिष्ट रकमेवर 15% दराने मिळणारे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील अंतर 45 रुपये आहे, तर ती रक्कम कोणती? म्हणजे एका विशिष्ट रकमेवर 15% दराने मिळणारे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यांच्यातील अंतर किती? 45 रुपये आहे, तर ती रक्कम किती? 200, 2,000, 20,000 की 20,400? तर ती रक्कम जी आहे ती आहे 2,000 रुपये। पुढचं गणित आहे, राधिकाकडे 5, 10 आणि 20 पैशाची नाणी आहेत, तिच्याकडे 10.5 रुपये आहेत म्हणजे 10.5 रुपये आहेत, तर या सर्व प्रकारची एकूण नाणी किती असणार आहे तिच्याकडे? आणि ती नाणी कशी आहे तिच्याकडे? तर ती एकूण नाणी असणार आहेत, ऑप्शन आहे 15, 60, 30 आणि 90, ती जी एकूण नाणी आहेत ती आहेत 90 नाणी आहेत। पुढचा प्रश्न आहे, 350 मीटर लांबीची रेल्वे 250 मीटर लांबीच्या पुलास 54 किलोमीटर या वेगाने किती वेळात काय ओलांडणार? ऑप्शन आहे 30, 35, 40, 25। तर मित्रांनो, बुद्धिमत्ता या चॅप्टरकडे आणि गणिताकडे दुर्लक्ष करू नका, तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर बुद्धिमत्ता आणि गणित या चॅप्टरकडे तुम्हाला लक्ष देणं आहे, याचं उत्तर जे आहे ते 40 सेकंदात ओलांडेल। एक काम पी आणि क्यू दोघे मिळून 6 दिवसात पूर्ण करतात, म्हणजे पी प्लस क्यू बरोबर 6, तर तेच काम एकटा पी हा 15 दिवसात पूर्ण करतो, तर क्यू हा ते काम किती दिवसात पूर्ण करणार आहे? ऑप्शन आहे 15, 10, 20 की 25, तर जो आहे किती 10 दिवसात पूर्ण करणार आहे। प्रश्न 45 वाय आणि झेड एका व्यवसायात अनुक्रमे 60,000 आणि 80,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू करतात, 4 महिन्यानंतर वाय अर्धी रक्कम काढून घेतो, म्हणजे त्यातले 30 म्हणजे 4 महिन्यानंतर तो काय रक्कम काढून घेतो, याचा अर्थ याचे वायचे जे आहे ते 60,000 किती महिने असतात? ते 4 महिने असतात, म्हणजे याची टोटल रक्कम झाली या ठिकाणी 2,40,000 रुपये त्याचे गुंतले, नंतर अर्धी रक्कम काढून घेतो, म्हणजे त्याचे आता त्या बिझनेसमध्ये किती 30,000 रुपये राहतात, आणि 1 वर्षानंतर त्यांना 18,000 रुपये नफा होतो, म्हणजे याचे जे 30,000 आहेत हे किती महिने असणार आहेत? 8 महिने, म्हणजे 8 + 24 म्हणजे याचे टोटल किती? 2,40,000, 2,40,000 म्हणजे 4,80,000 याचे काय जमा आहेत, परंतु जो झेड आहे झेडचे 80,000 मात्र 12 महिने आहेत, म्हणजे 12 × 8 = 96 म्हणजे याचे 9,60,000 रुपये आहेत आणि याचे टोटल किती? 4,80,000 आहेत। जर याचं जर गुणोत्तर काढलं तर 48 × 96 हे होते, तर या ठिकाणी 1 वर्षानंतर यांचा नफा किती होतो? 18,000 नफा होतो, तर वायचा वाटा किती असणार आहे? म्हणजे याचे जे झेडचे आहेत झेडचे 2 भाग असणार आणि त्यावेळेस वायचा 1 भाग असणार, म्हणून 1 अधिक 2 = 3, म्हणून हे जे 18,000 आहेत 18,000 भागिले 3 जर केलं तर यातील 2 भाग जे आहेत ते वायचे आहेत, म्हणून त्याचा वाटा किती असणार या ठिकाणी?
12,000 असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, सुषमा बांगड्यांचा सेट 5% नफ्यानं विकते. तिने तो सेट 15% नफ्याने विकला असता तर तिला 30 रुपये अधिक मिळाले असते, तर त्या सेटची खरेदी किंमत किती? म्हणजे या ठिकाणी सरळ सरळ आपल्याला कळते की 5% आणि 15% याच्यातील किती फरक आहे. 10% म्हणजे किती? 30 रुपये. तर तो सेटची खरेदी किंमत किती असणार आहे मग? 10% म्हणजे 30, तर 100% म्हणजे किती? 300% याची काय खरेदी किंमत असणार आहे. काही गणित हे अशा ट्रिकनं काय काढावी लागतात, सगळ्याच ठिकाणी सूत्र लागत नाहीत. प्रश्न 12 47 आहे. 12 साबणांची खरेदी किंमत ही 10 साबणांच्या विक्री किमती एवढी आहे. म्हणजे 12 साबणाची किंमत किती असणार आहे? 10 साबणांच्या विक्री किमती एवढी आहे. तर या व्यवहारात विक्रेत्याला किती टक्के नफा होतो? तर 20% नफा, 25% नफा, 20% नफा की 25% तोटा. तर मित्रांनो, या व्यवहारात नेहमी काय असतो की जर जास्त साबणाची जास्त वस्तूची किंमत ही कमी वस्तूच्या किमती एवढी असेल तर त्या व्यवहारात नेहमी काय हा नफा होत असतो. त्याचं एक सूत्र आहे, ते मी ज्यावेळेस नफा तोटा चॅप्टर आहे त्यामध्ये तुम्ही जर पाहिली पूर्ण सिरीज तर ते नक्की कळून जाईल. तर या प्रश्नाचं उत्तर काय की 20% काय नफा होतो. 48वा प्रश्न, एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 24 ने अधिक आहे तर त्या संख्येचे गुणोत्तर 3 11 आहे, तर लहान संख्या कोणती? आता लक्षात घ्या या ठिकाणी काय 3 11 आहे म्हणजे दुसऱ्या संख्येपेक्षा किती? 24 ने अधिक आहे. म्हणजे सरळ सरळ या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? या दोघांमध्ये 8 भागाचा फरक आहे. तर 8 भाग म्हणजे किती? 24. तर म्हणजे 1 भाग किती? 8 * 24 म्हणजे 3. तर या ठिकाणी 3 ने जर आपण 3 लगुणलं तर 9 आणि 11 * 33 म्हणजे ती लहान संख्या कोणती असणार आहे? या ठिकाणी आपली 9 आणि 33 या दोन संख्या आलेल्या, तर ते 9 आहे. या ट्रिकचा मित्रांनो व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा. 49वा प्रश्न आहे, रिनू ही पिंकीपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल, तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा. रिनू ही पिंकीपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे तर त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल. म्हणजे एकीचं वय जर एक्स असेल तर दुसरीचं वय किती? एक्स अधिक 3 असेल. या ठिकाणी जर केलं तर एक्स वर्ग अधिक 3 याची किती येते? 180 येते. तर यांचं जे वय येते किती जर व्यवस्थित काढलं तर 12 अधिक 12 किंवा 15 असं त्यांचं वय येते. या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आपण पाहूया. एका सांकेतिक भाषेत की पीनी म्हणजे बॅड रॅट कॅट, नी सी ई ई म्हणजे गुड स्मॉल कॅट, पी ई ई के म्हणजे रॅट स्मॉल बॅड, तर गुड कोणत्या शब्दासाठी सांकेतिक आलेला आहे? तर मित्रांनो या ठिकाणी काय करायचं असते, दोन दोन शब्द जे आहेत की पी नी असे वेगवेगळे जे आहेत बॅड रॅट कॅट असे व्यवस्थित घेत असतात आणि या प्रश्नाचं उत्तर काय ते सी येते. तर यासाठी जे आहे हा व्हिडिओ आपण कोडिंग डी कोडिंग हा जो चॅप्टर आहे यूट्यूबवर तो आपण पाहायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला सगळं कळून जाईल. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. बाकीचे जे व्हिडिओ आहेत ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला पाहायचे आहेत, आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं आणि बेल बटनसुद्धा काय दाबायचं आहे.